ते जाताना आपण पाहतोय जे कपिल वेली संघाकडून, वेली संघाला नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे, कारण हा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळतोय. मात्र न्यू इकडे पिंपळनेर बी संघाला हे नक्कीच दुर्लक्षित करून चालणार नाही, कारण या संघाने चांगली कामगिरी नेहमीच केलेली आहे. मच्छिंद्रजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डे जरूया, आपले हार्दिक स्वागत आहे. तसेच निवृत्तीजी पाटील यांना विनंती असेल की आपण या, आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जीवनजी यांनी हजेरी लावलेली आहे. जीवन गायकवाड मॅन फ्रॉम पिंपळास, क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत. तर सलामीजोडी मैदानामध्ये आपण बघू स्ट्रायकर फलंदाज कुलदीप आणि नॉर्थ इंडियनला दर्शन. कुलदीप थले विथ दर्शन पाटील टू ओपनर ऑन द ग्राउंड. गोलंदाजीला सुरुवात करतोय गोलंदाज ऋतिक म्हात्रे, एक फोकस प्लेअर. समोर खेळलेल्या चेंडूला इथे मात्र एक ताळमेल पाहायला मिळत नाही. सुदैव नक्कीच फलंदाज धावत झाला असता, मात्र फलंदाजाचं सुदैव आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं दुर्दैव. दहा वाजून 10 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे. पिनबाद एक, एकेरी धावीने अकाउंट ओपन होते संघाचं. इथे मात्र चेंडूला समोर खेळले अगदी 20 सेपमध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मात्र तोपर्यंत फक्त एकच धावा फलंदाज पूर्ण करतात. दोन्ही फलंदाज एकेरी धावीने आपला अकाउंट ओपन केले आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर पिनबाद 2. नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या घरच्या मैदानावर जय काप्रवा वेले संघ. ऋतिक म्हात्रे राटा मोडत अश्रम. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ताळमेलची कमी आणि पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडूने त्याचाच पाठलाग राहिलेला आहे. निर्धाव चेंडू, धावसंख्या असतील, धावपलीकडे 2 धावा. हे आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचा आज चेंडूने पाठलागच धरलेला आहे. टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या हलूस पुरुष रखते. धावप्रकृती 3 धावा. यायला मात्र डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे. स्टेट हिट आणि चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ लॉंग यांच्या मधून सीमा पार. आजच्या दिवसामधील पहिला चौकार. इथे मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद होतोय अखेर धावची रूपाने. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल एनआर बोरपाडा विपक्ष जहनमन सरवली. त्यानंतर या सामन्यातील विजय संघ विपक्ष बोरपाडा सरवली मध्ये विजेता संघ. त्यानंतर चौठावरा मानकुली विपक्ष जहनमन कोणी. त्यानंतर सामना असेल गौदी ओहली विपक्ष जहनमन पिंपळास. आणि त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जांतराचा खारभाव विपक्ष जयभजन गोरसई आहे. आजचं शेड्यूल आपल्याला पाहायला मिळते. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतो जय काप्रो वेले विरुद्ध न्यू इकरा पिंपळनेर बी या 2 संघामध्ये. आणि यानंतर सामना येणार बोरपाडा विपक्ष जयनवान सरवली या 2 संघामध्ये असणार आहे.
तर बोरपाडा संघनायक आणि सरवली संघनायक अथवा प्रतिनिधी, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. येणार बोरपाडा विपक्ष जवनमन सरवली नेक्स्ट मॅच. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1-7 जय कापूर वेल संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. गोलंदाजीमध्ये पहिला बदल, गोलंदाज नयन पाटील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. यायलो माता सुरेख चेंडू पूर्णपणे बीट केलं होतं फलंदाजाला, खरं तर स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावतोय तो. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एकही धावने संघाची धाव संख्या पुरुष रेखते. यशपतीचे सर्वेसर्व भावेजी थले यांचं आगमन झालेलं आहे, वेलकम. नेक्स्ट मॅच जनमान सरवले विपक्ष एनआर बोरपाडा या दोन संघांमध्ये असणार आहे. यायलो माता खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून जातोय थॅनमॅन रिझन मधून सीमापार, नशिबाचा चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या 12, दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू, औषध ऑप्शन चेंडू हाताला लावता. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जात आहे. यायला इनफील्डच्या वरून हा चेंडू ठेवलेला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. इथे मात्र आपण मध्ये अंदाज बांधता आले नाही. तीन धावा दरम्यान पूर्ण करतात फलंदाज, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या तिहेरी धावने संघाची धावसंख्या 15. दुसरं षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या 15, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण अखेर आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला खेळलेलं आहे स्क्वेअर ऑफ विकेट एकेरी धावेसाठी. धावसंख्या एकेरी धावीने वाढते धावपल्याकडे 16 धावा. आजच्या दिवसामधील पहिला सामना जय कापूर वेले विपक्ष न्यू इकरा पिंपळनेर बी या दोन संघांमध्ये आपण पाहतोय.
दुसरं षटक प्रगतीपथावर नयन पाटील दुसरं षटकात आलोय, तर सामोर जाईल फलंदाज कुलदीप थले, त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालेला आहे. एक छोटी धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. एकेरी दैवने षटकाची समाप्ती, दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर जय कपूर वेले संघाची धावसंख्या 1-17. नेक्स्ट मॅच जनमन सरवली विपक्ष एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये असणार आहे. तर दोन्ही संघ संघाने आपण जर आमचा आवाज ऐकत असाल तर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे आणि आयोजन कमिटीशी संपर्क साधून आपण टॉससाठी पूर्णपणे सज्ज राहायचं आहे. हर्ष गायकवाड यायलो, मात्र मिसटाईम फटका, सेफ लँडिंग होईल कारण कुठला क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाही. टप्प्यावर चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत दोन धाव फलंदाज कंप्लीट करतील. या दुहेरी धावने धावफलकामध्ये बदल होते, धावसंख्या 2 वाढते धावफलकावर 19 धावा. फटका चांगला आहे मात्र क्षेत्र चुकीचं आहे कारण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष आहे आणि फलंदाज कुलदीप याला जावे लागेल तंबूच्या आसऱ्याला. यावेळी फटका फसलेला आहे मात्र दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवर आला होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता, झेल होण्यासारखे खरं तर संभावना नव्हती. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात, या दोन धावीने संघाची धावसंख्या 21-21. तरुण प्रोग्रेस लॉस फॉर द 2 नवीन फलंदाज अल्पेश पाटील, विराज पाटील आणि अल्पेश पाटील ही जोडी मैदानामध्ये कारण दोन्ही सलमेचे फलंदाज बाद झालेले आहेत. यावेळी समोर खेळलेल्या चेंडूला डीप मिडॉन डिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे मात्र दोन धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. दुहेरी धावने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होतोय, धावसंख्या 23-23. नेक्स्ट मॅच एनआर बोरपाडा विपक्ष जहानमन सरवली या दोन संघामध्ये पाहायला मिळेल.
इनसाइड आउट इथे मात्र फटका फसलेला आहे. इथे आपण पाहू शकता तालमेल पाहायला मिळत नाही, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. कॉल नक्कीच महत्वाचा होते, ते कॉल पाहायला मिळाला नव्हता. परिणामस्वरूप आपण पाहतोय दोघे जण झेलसाठी प्रयत्न करत होते, अखेर झेल सोडला गेलेला आहे. धावसंख्या 26. अजय गायकवाड अज्जू आपणास विनंती असेल की आपण व्यापीडायज राहा, तसेच सागर गायकवाड आपणास विनंती असेल की आपण व्यापीडायज राहा, आपलं हार्दिक स्वागत आहे. विजय गायकवाड आपणास विनंती असेल की आपण या यायला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धावपाची संधी आहे, मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. अठ्ठावीस धावा, तीन षटकांच्या समाप्तीनंतर जय कापरा वेले संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर गायकवाड यांना विनंती असेल की आपण व्यायपीडा जोड्या, तसेच अजय गायकवाड आणि विजय गायकवाड आपणास विनंती असेल की आपण व्यायपीडा जोड्या, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तसेच प्रतिष्ठित नागरिक कोणी असतील इथे त्यांना विनंती असेल की आपणही आमच्या व्यासपीठावरून व्यासपीठही सोवाड व्हायचे, आपलं सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्टेटचा अतिशय कडक फटका पाहायला मिळतोय, एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण. दुहेरी धावणे संघाची धाव संख्या 30. शेवटचं षटक हार्दिक गायकवाड हाताळण्यासाठी आलेला आहे. यावेळी माझा फटका फसलेला आहे, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचला होता, इथे मात्र झेल घेऊ शकला नाही आणि धावांची लयलूट करताना जय कापरा वेले संघाचे फलंदाज. तब्बल आपण पाहतो या तीन धावा पूर्ण केलेल्या आहेत, या तिरी धावीने संघाची धाव संख्या 33 धावा. इथे मात्र चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझर्व मधून.
तीन फलंदाज बाद होऊन फाईलमध्ये परतलेले आहेत. आता मात्र संघाचा संघनायक भावेश पाटील पाचव्या क्रमांक खेळण्यासाठी जातोय. भावेश पाटील खूपच लेट ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, नेहमीच चांगली कामगिरी जय कापरा वेले संघासाठी त्याची राहिलेली आहे आणि नेहमीच आपण पाहतोय सलामीलाही त्याला आपण पाहिलं. मात्र इथे थोडीशी रणनीती वेगळी जय कापरा वेले संघाची पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी भावेश पाटील सज्ज होतोय. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता, एक धाव फलंदाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते मात्र ती धाव पूर्ण झालेली नाही. फलंदाज धावपात, तर निर्धारित चार षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. चार षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना जय कापरा वेले संघाने धावपलीकर 10 झळकले तर 37 आणि 38 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे न्यू इकडं पिंपळनेर बी या संघासमोर. धावसंख्या 37 आणि 38 धावांचं लक्ष इथे असणार आहे नेवकिरा पिंपळनेर बी या संघासमोर. फोर्टीप्लेचे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर नारायणजी पाटील यांचे ते आगमन झालेले आहे. माझे संघ नाईक तसेच भालचंद्र म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी डे जाऊया. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. निलेश पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. देवदत्तजी म्हात्रे यांनी धनाजी थले साहेबांचे ते आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आव्हान येथे 37 धावांचं आणि 37 लक्ष्याचं पाठला करण्यासाठी नेहमीकडे पिंपळनेर बी संघाकडून सलमजोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. ऋतिक म्हात्रे आणि दिशान गायकवाड हे दोन सलामीचे फलंदाज. तर दिशान गायकवाड याला सुवर्ण संधी आहे. जर दिशान गायकवाड यांनी सलग दोन चेंडूमध्ये दोन षटका ठोकले तर यश पाटील उर्फ यष्ट्या यांच्याकडून संध्याकाळची मेजवानी असणार आहे.
एजन गॉन, विकेटचं पतन फलंदाज बाद, दिशान गायकवाड याची केली संपुष्टात. इष्ट्यांनी पारितोषिक लावलं होतं, मात्र फलंदाज इष्ट्यांच्या मागे बाद होतोय. पुढील वर्षी अष्टपैलू खेळाडू ग्रेट ऑलराऊंडर सुधीर पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिला फलंदाज शून्यवर धावसंख्येवर बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. दिशान गायकवाड आल्या पावले माघारी परतताना न्यू बॅटर आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी कुणाल गायकवाड आलेला आहे. कंट्रोल फटका आपण बघतोय. इथे मात्र तालमेलची कमी संधी निर्माण झाली होती. खूप मोठा विकेट इथे प्राप्त केला असता जर नक्कीच चेंडू स्टंपवर फेकी केला गेला असता तर. ऋतिक मात्र अगदी स्वस्तात बाद झाला असता, डायमंड डकवर बाद झाला असता. यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडूला खेळलेला आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धाव पूर्ण. चांगली रनिंग भेटून विकेट ऋतिक आणि कुणाल या दोन फलंदाजांमध्ये. या दोन धावने अकाउंट ओपन होते या पिंपलनेर बी या संघाचं. इथे मात्र स्ट्रेट हिट सरळ फटका आपण पाहतो. या चौकार धावसंख्या चार ने वाढते. धावसंख्या चार ने वाढून होती ती धावपलिकावर सहा धावा. स्विंग याने मीच यावेळी मात्र बीट केलेल्या फलंदाजाला गोलंदाज कुलदीप थले याने. बिंदास सलसरे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापाऱ्या जरूया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र कडक फटका आपण पाहतोय. वन बाउंड चेंडू निघून जातो सीमा पार चौकार.
प्रक्षेपण केलं जात आहे. ओम फोटो प्रोप्रायटर अनिल केने आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीमच्या माध्यमातून प्लॅन मेच निर्धाव चेंडूने सुरुवात भावेश पाटील यांनी केलेली आहे. इथे मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय इष्ट रक्षक जाधवमध्ये. आणखीन एक निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू भावेश पाटील हाताळताना. धावसंख्या 10, 27 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र आमच्या स्कोरर कडून एक मोठी मिस्टेक होते, कारण आता मात्र सांगतात दुसरं षटक मार्गस्थ असताना की 38 टार्गेट आहे. इथे मात्र कडक फटका आपल्याला बॉलमध्ये, ऋतिकाच्या बॅटमधून चेंडूला फेकून दिला मिडकरच्या वरून. श्री महापाल षटकार. येणार बोरपाडा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. येणार बोरपाडा संघाचे की प्लेअर बिंदास लसणे यांचे आगमन झाले आणि त्यांना विनंती असेल भविष्य तले यांच्याकडून की आपण व्यापी टायझूया. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जनमन सरवली संघाचं ते आगमन झालेलं आहे. वेलकम मोनिश पाटील, आपले हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र सुरेख फटका, स्टेट हिट, चेंडू निघून जाईल स्टेट लॉंग ऑफ शेवरून सीमा पार. सलग दुसरा षटकार ऋतिक मात्रेच्या बॅट मधून, ऋतिकाची रोशन कामगिरी. ओ बाबू, हे चॅटिंगचा प्रॉब्लेम आहे, चॅटिंगच. मात्र हा बॅटिंगचा प्रॉब्लेम आहे, हे आपण पाहू शकता. अतिशय सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 22 पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतो बॉडी लँग्वेज बरोबर पाहायला मिळाली नव्हती. परिणाम स्वरूप अतिशय वेगाने दोन धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 24 38 लक्षाचा पाठला करता न्यूक्रा पिंपल अँड बी संघ मजबूत स्थितीमध्ये आता मात्र पाहायला मिळते, कारण 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि इथून 14 धावांची आवश्यकता आहे. येणार बोरपाडा आणि जनमन सरवली दोन्ही संघाचे संघाने संपर्क साधायचा आणि त्यानंतर टॉसही केला जाईल. टॉससाठी संपर्क साधायचा आहे, तसेच आयोजन कमिटीशीही संपर्क साधायचा आहे.
विराज पाटील तिसरं षट घालण्यासाठी आलेलं आहे. इथे मात्र मेश टाइम फटका आहे, उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सहज सोपा झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज कुणाल गायकवाड याचा खेळ. त्याचं विकेट खूपच महत्वाचं असणार आहे. या उलट पिंपळे वीर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर ऋतिक मात्र याला खेळपट्टीवर टिकून राहणं महत्वाचं आहे. इथून 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मध्ये स्वीप केलेल्या चेंडूला ऑफ स्वीपचा फटका आणि चेंडू निघून जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा पार चौकार. हे झोपले शॉट अर्धात रेकत कुतात तात्या मामा आल्या बरोबर गडी मा सांग. चौकाराने संघाची धाव संख्या 28. दहा धावांची आवश्यकता आहे आणि बरोबर 10 चेंडूंचा खेळले शिल्लक आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. सुपर समीकरण पिंपळनेर बी संघासमोर. इथे मात्र दिशा भरकटले पंचांचा इशारा वाईट. अव्वान धावांच्या रूपाने धावसंख्या एकेरी धावणे वाढते 29 धावा. यावेळी चेंडूला लॉफ केलेले अपडेट फटका मात्र सरळ क्षेत्रक्ष जातामध्ये. इथे दोन क्षेत्रक्ष पाहायला मिळाले होते. अखेर झेलबाच रूपाने फलंदाज बाद झालेले. नवीन फलंदाज नयन पाटील 29 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलेला आहे. 9 धावांची आवश्यकता आहे आणि बरोबर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टॉससाठी संपर्क साधायचा आहे. येणार बोरपाडा संघाचा संघनायक आणि जयहनुमान सरवली संघाचा संघनायक. तसेच आमच्या आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच येणार बोरपाडा विपक्ष जोहनमन सरवली या दोन संघांमध्ये असणार आहे.
लॉ फिल्डर चेंडू इथे मात्र कव्हर रिझन मधून चेंडू निघून जातो असीम अपार चौकार. षटक मार्गस्थ आहे, तीनचा आकडा आपल्याला सध्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळतोय. इथे मात्र मिसटायमिंग फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन होतोय. झेलबाचूरपणे फलंदाज बाद. नवीन फलंदाज शव्वेश गायकवाड, धावसंख्या स्थिर आहे धावपलीकडे 33 धावा. इथून अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी नेविक्रा पिंपलनेर पी ए संघाला. नेक्स्ट मॅच येणार बोरपाडा विरुद्ध जयनमान सरवली या दोन संघामध्ये असणार आहे. दोन्ही संघांचे संघ नाही का, पण इथे उपस्थित असाल तर टॉससाठी या. वी आय पी डे समोर टॉस केला जाईल. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. दोन धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिरिंदू विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. धाव संख्या 35 आता केवळ आणि केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. इनबिन 3 शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता पिंपलनेर बी संघाला विजयासाठी. येणार बोरपाडा आणि जयनमन सरवली दोन्ही संघ संघ नाही का, पण टॉससाठी या. व्यापीड आहे समोर टॉस केला जाईल. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र गोलंदाज चेतन याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. चेतन पाटील विजय फटका गॅप मधून आणि विजय संपादन केलेल्या न्यूक्रो पिंपलनेर बी या संघाने अभिनंदन न्यूक्रो पिंपलनेर बी अँड हार्ड लक जे कपरोबे वेले. तर आपण बोलूया टॉस कडे. टॉस नंतर आपण मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड देणार आहोत. मच्छिंद्र पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आपल्या सुभाषते टॉस करण्यासाठी आमच्या व्यापीठ समोर या. आपल्या सुभाषते टॉस केला जाईल. मच्छिंद्र पाटील साहेबांचे सुभाषते. नेक्स्ट मॅच येणार बोरपाडा आणि जयनमन सरवली या